तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या ना लोभाची लाभाची ही तपस्या नाही पुढल्या जन्माची नाही कुठल्या स्वार्थाची तरीही केवळ भाग्याची ही तपस्या ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या एकल कोंड्या वाटेची ही तपस्या नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या तुमची माझी सर्वांची ही तपस्या माणुसकीच्या धर्माची तपस्या माणुसकीच्या धर्माची तपस्या तपस्या हे जंगल आमचं आहे या जंगलावर आमचं प्रेम आहे या जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन यातच आमचं सौख्य समावन आहे ही अलिखित प्रतिज्ञा हे गाव अक्षरशः जगतय या प्रतिज्ञेच्या जोरावर हे गाव नावारूपाला आलंय आणि या प्रतिज्ञेच्या आधारेच हे गाव सर्वांगीण विकास साधतय बारीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे भारतातील लाखो खेड्यांपैकी हेही एक खेडं बारीपाडा तुम्हा आम्हाला कदाचित अपरिचित असेल पण त्याचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलं आहे या छोट्या गावाची मोठी गोष्ट तुम्हाला खेचून आणते बारीपाड्याला जाणारी वाट देखील स्वप्नामधील गावाला जाणारी धुळे नाशिक आणि गुजरातमधील डांग जिल्ह्याच्या सीमेवर बारीपाडा वसलाय पाड्याच्या एका दिशेला डोंगरांची रांग आहे त्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल आहे एका बाजूला निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेली मनोहारी दृश्य तर दुसऱ्या बाजूला माणसाच्या कष्टातून आकाराला आलेली समृद्धीची चित्र आपल्याला बारीपाड्याच्या प्रेमात पाडतात वरकरणी पाहायला गेलं तर या गावात काहीच विशेष दिसत नाही 102 उमऱ्यांचा 700 लोकसंख्येचा हा वनवासी पाडा कोकणी आणि भिल्ल जमातीची इथं वस्ती इथली माणसं कष्ट करतात मुलं शाळा शिकतात पिकं वाऱ्यावर डुलतात आणि सणासुदीला गावकरी आनंदाचा ठेका धरतात पण तरीही दूर दूरून लोक बारीपाड्याला भेट द्यायला येतात खरं तर बारीपाडा काही हिल स्टेशन नाही इथं एखादी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू नाही इतकंच कशाला या बारीपाड्याला अजून शासकीयदृष्ट्या गावाचा दर्जा देखील नाही या गावानं पक्का रस्ताही 2 वर्षांपूर्वी पाहिला परंतु या गावाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली अशा या बारीपाड्याचं कोडं उलगडायला त्याच्या भूतकाळात जावं लागतं साधारण 1992 पूर्वीचा काळ तेव्हा या गावात फक्त कुऱ्हाडीच्या घावांचे आणि झाडांच्या पडण्याचे आवाज यायचे जवळपासच्या 20-25 गावांनी बारीपाड्याजवळचं जंगल अक्षरशः उजाड केलं झाडांबरोबर माणसंही कोसळली दारिद्र्य आणि व्यसनांमध्ये पार बुडाली प्रत्येकाचा संसार तसंच सारा गाव भकास झाला
या परिस्थितीनं अस्वस्थ झालेला गावातलाच तरुण बदलाची स्वप्न पाहत होता. त्याचं नाव चैत्राम पवार. 91-92 पूर्वी बारीपाड्यात म्हणजे आम्ही शिक्षणानिमित्त बाहेर होतो सगळेजण. शिक्षणाला बाहेर असून सुट्ट्यांमध्ये ज्या ज्यावेळेस आम्ही घरी पोचायचो तर लक्षात असं यायचं की घरात म्हणजे शेतोसून खायला मिळत नाही, दारूचं प्रमाण जास्त, दारिद्र्यता म्हणजे आरोग्य नाही, ज्याच्या शेतात थोडंफार पाणी होतं तोसुद्धा शेतीकडे लक्ष देत नव्हता. जे काही पावसाळ्या शेती थोडीफार झाली की तेवढे करून सगळेजण बाहेर कामाला जायचे. असं वाटायचं की ही जर सुधारणा थोडीफार झाली नाही तर हे असंच जीवन जगावं लागेल का सगळ्यांना, असं कुठंतरी मनात यायचं. पण त्याला दिशा नव्हती काम करायची आणि एक गट स्थापन करावा आपण असं म्हणून 60 जणांना आम्ही दर महिन्याला 10 रुपये म्हणून एक जवळ करायचा प्रयत्न केलेला. मग त्या रचनेतनं आम्ही 11,000 निलगिरीची रोपं आणली आणि गावाच्या आजूबाजूला उर्वरित जागेवर आम्ही ते लावायचा प्रयत्न केला. तेवढी लागवड करून आमचं काम बंद झालं. चैत्राम आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या त्या पहिल्या प्रयत्नाची साक्ष म्हणून ही झाडं आज बारीपाड्यामध्ये उभी आहेत. ही झाडं जगली तशीच चैत्रामची स्वप्नही फुलली, त्यांना योग्य दिशा मिळाली. वारसा एक गाव इथनं 5 किलोमीटर अंतरावर, तिथं डॉक्टर आनंद फाटक म्हणून काम करत होते आणि रवी सारे त्यांच्याबरोबर होता. असे दोघंजण हे रुग्णसेवा करत होते. लक्षात असं आलं की हे डॉक्टर काहीतरी चांगलं करतायत आणि त्यांचा आमचा संपर्क आला. म्हणजे आम्ही ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस केंद्रावर गेलो, ज्या ज्यावेळेस डॉक्टर फाटकांची भेट झाली, त्यावेळेस लक्षात असं आलं की ते स्वतःची भांडी घासतायत, स्वतःचे कपडे धुतायत, आलेलं कोणाला तरी चहा देतायत, हे सगळं का करतायत ते. तर ह्या इथल्या आदिवासी लोकांमध्ये विकासाची कुठतरी जागृती व्हावी, स्वतःचा विकास व्हावा या लोकांचा, यासाठी हे सगळं प्रयत्न करत होतो. यासाठी हे बाहेरचं कुठंतरी येऊन धडपड करत होतं, आपण का आपल्या समाजासाठी करू नये अशी अंतर्मनात कुठंतरी जरा हे आली, इच्छा निर्माण झाली आणि त्यातनं ह्या कामाकडे वळलो. डॉक्टर फाटकांच्या रूपानं विचार आणि कार्यपद्धतीचा प्रकाश मिळाला. गावातला पहिला उच्च शिक्षित एमकॉम झालेला तरुण, हातातली नोकरी, घरातला विरोध, शहराचा मार्ग, हे सारं सोडून चैत्रामनं गावाची वाट धरली. गावात राहून गावासाठी झटायचं या इराद्यानं आपली कारकीर्द गावामध्ये मिसळली. चैत्रामनं गावासाठी गाढून घेतलं, पण त्यातून उभा राहिला बारीपाडा. चैत्रामनं आधी गावाला संघटित केलं, बदलासाठी प्रवृत्त केलं, त्यातून आपल्यापाशी जे आहे ते सांभाळायचं ठरलं. बारीपाड्याला लाभलेलं 450 हेक्टरचं जंगल राखायचा निर्णय झाला. त्यासाठी वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी अशी कडक नियमावली करण्यात आली. ते नियम तोडणाऱ्यांना दंडाची शिक्षा लागू करण्यात आली. याची अंमलबजावणी करताना गावकऱ्यांशी तसंच आजूबाजूच्या गावांशी सुरुवातीला खटके उडाले, संघर्ष झाले, परंतु वनसमितीच्या ठामपणासमोर सारेच नमले. की जो जंगलातनं झाड तोडताना सापडला किंवा त्याच्या कुऱ्हाडीने तो तोडत असेल तर त्याला समितीवाले हे पोरं जमतात आणि त्याला घरी नेतात आणि तिथं त्याला दंड केले जाते की 1,051 रुपये त्यांनी भरायचं. आणि जर कुऱ्हाड घेऊन कुणी जंगलात फिरायला आला की समितील ते लोक किंवा गावातील लोकांना कोणाला सापडला की त्याला नेऊन 751 रुपये दंड केलं जातं. आणि बाया जरी सापडला की बाहेर गावाचे माणूस सापडला, गावातला सापडला, मोळी घेऊन जर जात असेल आणि त्याला पकडलं तर त्याला 551 रुपये दंड ठेवलेले असं हे समितीने ठरवलेले दंड आहेत. त्यामुळं काही पूर्वी करायचे लोक, पण ते दंड भरल्यानंतर पूर्णपणे बंद झालेले. जंगलतोडीवर देखरेख करण्यासाठी रखवालदार नेमण्यात आला, ज्याचा पगार सारा गाव धान्य रूपानं देऊ लागला. गावकऱ्यांना जंगलातून सरपण आणण्याची मुभा देण्यात आली, तीही वर्षातून एकदा आणि 15 दिवसांकरता. या काळात खाली पडलेलं लाकूडच उचलायचं आणि डोक्यावर मोळी बांधून आणता येईल एवढंच आणायचं. त्यामुळं गावाचा सरपणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला. जंगल संरक्षणाला यश येऊ लागलं, तसं गावकऱ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. जंगलात वाहणाऱ्या नाल्यांवर श्रमदानातून जवळपास 300 बांध घालण्यात आले, समतल चर खोदण्यात आले. गावकऱ्यांच्या या प्रयत्नाला दाद म्हणून शासनही पुढे आलं. वनविभागानं सिमेंट बंधारे, पाझर तलाव बांधले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून
भूजल पातळी वाढली. गावकऱ्यांनी शासकीय योजनांच्या मागे न लागता शेतामध्ये विहिरी घेण्यास सुरुवात केली. आज मितीस बारी पाड्यात 42 विहिरी आहेत ज्यांना केवळ 20 फुटांवर पाणी लागलं. काही वर्षांपूर्वी बारी पाड्याला बाहेरून पाणी पुरवठा व्हायचा. सध्या बारी पाडा 5 गावांना पाणी पुरवत. उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे शेती सुधारली तशी गावाबाहेर गेलेली माणसं परतू लागली. ज्वारी, बाजरी, तांदूळ या नेहमीच्या पिकांबरोबर ऊस, बटाटा, सोयाबीन ही पिकं आली. या कामी चैत्रामनं पुढाकार घेऊन नवी पिकं, नवी वाणं, नव्या पीक पद्धती गावकऱ्यांना दाखवल्या. एक गुंठा जमिनीवर त्यांच्या लागवडीचे प्रयोग करण्यात आले, ते यशस्वी झाले. भात शेतीत 4 सूत्री लागवड आली. जनसेवा फाउंडेशनच्या डॉक्टर दफ्तरदार यांनी विशेष मेहनत घेऊन ही लागवड शिकवली. बारीपाड्याच्या तांदुळाला आता बाहेरून मागणी आली. गावात तयार होणाऱ्या उसापासून गूळ करण्याचं गुऱ्हाळ सुरू झालं. त्यातून युवकांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला. या चविष्ट गुळानंही बाजारपेठ जिंकली. दूर दुर्गम भागातील वनवासी शेतकऱ्यांची मजल आठवडी बाजाराच्या पलीकडे गेली. जंगल जमिनीच्या बरोबरच गावानं शिक्षणावर लक्ष घातलं, कारण गावातली प्राथमिक शाळा म्हणजे आनंदी आनंद होता. कधी मुलं तर कधी शिक्षकच गैरहजर असायचे. परंतु गावानं हे गणित पुसलं. ज्याचं मूल शाळेत येणार नाही त्याला दर दिवशी 1 रुपया दंड, तर रजेशिवाय गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना दर दिवशी 51 रुपये दंड ठोठावण्यात आला. याचा परिणाम होऊन शाळा नियमित झाली. आपल्या पाल्याला प्राथमिक शिक्षण न देणाऱ्या पालकांना 5,000 रुपये दंडाची तरतूद बारीपाड्यात केली आहे. बारीपाड्याच्या या स्वयंस्फूर्त कामाची दखल इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या इटलीच्या संस्थेनं 2003 साली घेतली. शाश्वत विकासाच्या या कामाबद्दल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन चैत्राम पवारला गौरवण्यात आलं. या सन्मानानं बारीपाड्याला उभारी मिळाली, प्रसिद्धी मिळाली आणि शास्त्रशुद्ध विकासाची संधीही. शैलेश शुक्ला. शैलेश शुक्ला हा कॅनडास्थित अनिवासी भारतीय बारीपाड्यात आला. इथल्या जंगलातील वनौषधी हा त्यानं संशोधनाचा विषय केला. त्याच्या प्रकल्पातून बऱ्याच वनौषधींचा शोध लागला. त्याच्या कल्पनेतूनच वनभाजी स्पर्धेचा अभिनव उपक्रम सुरू झाला. पावसाळ्याच्या दिवसात बारीपाड्याच्या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती उगवतात ज्यांना औषधी गुणधर्म असतात. त्यांची भाजी बनवण्याची स्पर्धा 2003 पासून बारीपाड्यात भरते. या भाज्या तयार करून सजवून परीक्षकांसमोर आणल्या जातात. भाजीच्या चवीबरोबरच तिचे औषधी गुणधर्म सांगता येणं हे विजेत्यांचे निकष असतात. त्यामुळे वनौषधींचं हे ज्ञान आईकडून लेकीकडे, सासूकडून सुनेकडे संक्रमित होतंय. बचत गटने बाया साला जमाला नाही भेटवत, आता ते बचत गटने बाया आम्ही सगळे मिळज आणि तुम्ही बी सगळा आम्ही साहेब येतात, खूप आनंद वाट. भाजी भाकरीच्या या बेतावर परीक्षक पाहुणे सारेच तुटून पडतात. हे निमित्त साधून परगावचे अनेक जण बारीपाड्याला येतात, बारीपाड्याची यशोगाथा अनुभवतात. बारीपाड्याचं यश गावाच्या एकोप्यामध्ये सामावलं आहे. इथे सगळा गाव हीच संस्था आहे. कुठल्याही नव्या उपक्रमावर, सूचनेवर इथं सर्व बाजूंनी विचार होतो. सर्वांना पटला तर तो निर्णय अंमलात येतो. म्हणूनच गावानं ठरवलं, जंगल राखलं. गावानं निर्णय घेतला, शाळेचा दर्जा सुधारला. गावानं इच्छा दर्शवली, शेती सुधारली. गावानं मनात आणलं आणि गाव सुधारलं.
या मोठ्या विकासाबरोबर छोटे बदल सुद्धा घडवण्यात बारी पाड्याला यश आलं. गावात महिलांचे बचत गट कार्यरत आहेत, परंतु त्यांचा उपयोग वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, राहणीमान या प्रबोधनात्मक बाबींसाठी केला जातो. जनसेवा फाउंडेशननं इथं परसबागेची संकल्पना मांडली, ती रुजलीही. कित्येक घरांमध्ये या परसबागा सांडपाण्यावर फुलल्या. यामुळे फळं, फुलं, भाज्या या कुटुंबांना सहजी उपलब्ध झाल्या. अलीकडेच बारीपाड्यानं काही प्राध्यापकांच्या मदतीनं संपूर्ण जंगलाचं सर्वेक्षण केलं, ज्यातून जंगलातील झाडं, वनस्पती, पक्षी, प्राणी यांची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या साऱ्या कामात साधेपणा आहे, अगदी वनवासी बांधवांसारखा. त्यामुळंच चैत्राम पवार याच्या घरातील एका कपाटात बारीपाड्याचं कार्यालय आहे. नोंदणीकृत संस्था नाही, संगणक नाही, कुठल्याही मैलाच्या दगडावर बारीपाड्याचं नाव आढळत नाही, परंतु तरीही बारीपाडा ग्रामविकासाच्या वाटेवरचा मैलाचा दगड बनलाय. यातनं असं लक्षात येतं की जर आपण थोडं खोलवर सर्वे केला तर उत्पन्न वाढलेलं आहे. त्या उत्पन्नाच्या खर्चाची बाजू पण आपण थोडी विचारात घेतो की कुठल्या विषयावर लोक खर्च जास्त करतात. लक्षात असं येतं की बैलजोडे हा इथला एक मुख्य विषय की प्रत्येकाकडे बैलजोडे, प्रत्येकजण आपापल्या शेतावर बैलजोडीचा वापर करतात, तर आपली बैलजोडी कशी चांगली राहावी याकडे बरेच जण लक्ष घालतात. म्हणजे बैल आजारी पडला तर लगेच डॉक्टरांना बोलवणं. दुसऱ्या खर्चाची बाजू विचारात घेतली तर शेतीवर बऱ्यापैकी खर्च करतात की शेती सपाटी करणे, इथं विहिरींची संख्या 40 झालेली आहे. तिसरा महत्त्वाचा म्हणजे शिक्षण. प्रत्येकजण आपल्या पोरांना चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे चौथी पास झाल्यानंतर पाचवीला ॲडमिशनसाठी बरेच जण फिरतात जवळपासच्या पाड्यांवर की आपल्या मुलाला कुठं चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल असा एक प्रयत्न करतात. असं एकूण आलेलं उत्पन्न जे ह्या दिशेने खर्च होताना दिसतंय, त्यामुळे ते योग्य दिशेने चाललेलं असं वाटतं. बारीपाड्यासमोर आता आव्हान आहे ते या कामात सातत्य टिकवण्याचं. पण बारीपाड्याच्या सभोवार नजर टाकली तर ध्यानात येतं की इथल्या प्रत्येकाला प्रगतीचं हे चक्र पक्क समजलंय. जंगल राखलं तर पाणी टिकेल, पाणी टिकलं तर शेती पिकेल, शेती पिकली तर कुटुंब चालेल, आणि कुटुंब सुखी झालं तर गावाचा लौकिक टिकेल. त्यामुळं हे चक्र फिरवण्यात प्रत्येक जण सहभागी होतो आणि बारीपाडा पुढे पुढेच जात राहतो.